या ठिकाणी आपण पाहतोय लिटिल स्टार धारोळ संघ आणि त्यांच्या विरोधात साई स्टार बेकरा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय एका ओव्हरची मॅच असेल छापाचा कॉल दिलाय टॉस हरलाय इथे साई स्टार बेकरा हा संघ आणि कदाचित दा इथून फिल्डिंगचा निर्णय लिटिल स्टार धारूळ टीम न घेतला आणि खरं तर पुन्हा एकदा आपण पाहतोय एका ओव्हरची मॅच फायनलचा मुकाबला या ठिकाणी तुम्हाला अनुभवाला मिळेल एका ओवरची मॅच असले आणि एका ओवरमध्ये आज समसमती ट्रॉफी कोणाच्या खांद्यावरती दिली जाईल अंबरनाथ तालुक्यातून पहिली स्पर्धा आणि पहिल्या स्पर्धेमध्ये कोणता संघ स्वतःच्या पहिल्या क्रमांकावरती नाव कोरेल हे देखील पाहणं गरजेचं ठरेल कारण आज आपण मॅच अनुभवतो लिटिल स्टार धारोळ विपक्ष साई स्टार बेकरा साई स्टार बेकरा देखील संघ पण विभागातून बिलॉंग झाला आणि त्यानंतर आपण पाहतोय ऑन वरती जास्त उशीर न करता लगेच साई स्टार बेकरा संघाचे सलामीर पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये जे काही मॅन ऑफ द मॅच राहिलेत जे काही मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत ते मॅच संपल्यानंतर आपण लगेचच करू जास्त उशीर न करता कारण इथून काय खेळाडूंना इथून भरपूर लांबूनचं अंतर गाठायचं आहे आणि एकच माझी विनंती आहे की जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा सावकाशपणे गाडी चालवा कारण घरी कोणीतरी वाट पाहत असो आपली बहीण असे त्यानंतर आई बाबा असतात त्यानंतर आपली स्वतःची बायको देखील असतं त्यामुळं प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या गाडी चालू चालवताना चला साई सर बेकरा सांगा सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये दाखील झालेत समीर आणि झाला हॅलो हाय भाऊ हॅलो या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल फायनलचा मुकाबला साई स्टार बेकरा विपक्ष लिटिल स्टार धारोळा संघ एका ओव्हरची मॅच जितेंद्र शेंडे बॉलिंग ट्रॅकवरती हा चेंडोबॅस आपण पाहतोय प्रॉपरली वर्करचा होता खरं तर लाईन भरपूर चांगली तुम्हाला पाहायला मिळाली आणि इथे कुठल्याही प्रकारचा फलंदाजाला मेजवानी दिली नाही आहे डॉट बॉल समीर आता स्ट्राईक वरती आहे इथून चांगली बॅटिंग करावी लागेल कदाचित दहा ते बारा दाबा इथून उभारल्या तर मात चांगली होईल हा चेंडू अभ्यास आपण पुन्हा एकदा पाहतो फाईन क्षेत्रामध्ये घेण्याचा प्रयत्न केला परंतु तिकडे फलंदाज आहे सॉरी अशतरक्षक आहेत आणि आपण पाहतो इथून थोडंसं फमलिंग तुम्हाला पाहायला मिळतात पाहता पाहता इथून थोडीशी फमलिंग तुम्हाला पाहायला मिळते इथून विकेटच होईल पतंग कदाचित जिथे एकच दहा होती तिथे दोन धावा खर्च गेल्यात आणि एकंदरीत धाबत संख्या तुम्हाला पाहायला मिळती या बॉलवरती तीन धावा आणि एक विकेट इथून गमावून बसलाय तो साई स्टार बेकरा संघ फलंदाज होईल बाद समीर बाग वाढ केला जातील तीन दावा अॅड केल्या जातील तीन दाबा आड केल्या जातील या तीन दाब्याच्या मदतीने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट वर करत असताना या मॅच मध्ये आपण पाहतोय चला साई सार बेकरा संघ जास्त उशीर नका करू कारण आपण एका नंबरला जर पाहिलं प्रथम पारितोषिक असेल पंचवीस हजार रुपये दुसरं पारितोषिक असेल तेरा हजार रुपये आणि तिसरं पारितोषिक असेल या स्पर्धेमध्ये सहा हजार आणि चौथं पारितोषिक असेल सहा हजार रुपये असे चार पारितोषिके या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात हा चेंडू तर डी आर एस ची मागणी मैदानाच्या आतमध्ये हम पार न केली तीन चिंडू तीन चेंडूंचा खेळ झाला आणि तीन चेंडूमध्ये दोन विकेट इथून स्वतःच्या नावावरती प्रस्थापित केल्यात आणि तीन धावा देखील आल्यात इथून प्रथमता बॅटिंग करताना साई स्टार बेकरा हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो आणि खरंतर चांगली गोलंदाजी जितेंद्र शिंडेची पाहायला मिळते हा चेंडू पडल्यानंतर पिचिंग झाला आणि खरं तर उसळी घेणारा बॉल होता आणि इथे पंच आम्हाला सांगतील वाईट बॉल आहे एक्स्ट्रा धावा या ठिकाणी जोडली जाईल एक्स्ट्रा दावेच्या मदतीने दावसंख्या दफल का होती चार ही दावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते अजूनही तीन चेंडू शिल्लक आहेत या तीन चेंडूवरती जर दोन तीन धावा आल्या तर चांगले मॅच याच्यात मात्र शंका नाहीये हा चेंडू आपण पाहतो पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्यावर ना प्रॉपरली या फटका होता बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील धावा चार रमेश अंबरीसरांचा हा नृत्य डान्स तुम्हाला पाहायला मिळतोय खरं तर चांगल्या ने चार धाबा आल्याने चार धावेच्या मदतीने दासंख्या ही पाहायला मिळते आठ धावा हा चेंडू खोल टपाचा होता पाचशी वरची कडा आणि लीप स्लीपमध्ये सुरक्षक आहे तिथे एकच धाव आले आणि एका धाबेच्या मदतीने दासंख्या दफलक्यावरती नव ही पहायला मिळतीये शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि शेवटच्या बॉल मध्ये जर एखादा चांगला फटका आला तर मॅच चांगली रंगील याच्यात मात्र शंका नाहीये नऊ धावा दाफलकावरती हा चेंडू यावेळेस आपण पाहतोय बन्नाड वेगाचा बॉल राहिलाय डॉट बॉल आणि तुम्ही पाहता पाहता पहिलं षटक संपलं संपन्न झालं पहिला पूर्वार्थ संपन्न झाला आणि पहिल्या पूर्वार्थामध्ये प्रथमता बॅटिंग करत असताना साई स्टार बेकरा संघाने दोन बाद धावा संख्या जमा केली नऊ आता येणारे सहा बॉल आणि त्यामध्ये दहा दहावींची आवश्यकता असेल चला साई स्टार बेकरा संघ तीस सेकंदच्या आतमध्ये लगेचच फिल्डिंग लावून घ्या मनोरंजन तुम्हाला पाहायला मिळतात आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय दमखम पाहायला मिळेल या मॅच मध्ये खर तर सहा इंटू दहा दहा आवश्यकता लिटिल स्टार धारो टीमला पाहायला मिळते साई स्टार बेकरा हा देखील कमी लिखून जमणार नाहीये सहा बॉलमध्ये दहा दहा देखील रुकू शकतो ते प्रयत्न तुम्हाला करावा लागतील आणि क्रिकेटमध्ये ना प्रयत्न हे फार महत्वाचे मी तुम्हाला नेहमी सांगतो टप्पावरती जर तुम्ही नियंत्रित गोलंदाजी केली तर कदाचित इथे मॅच देखील जिंकू शकते तर साई स्टार बेकरा संघ परंतु या मॅचमध्ये कोणता संघ जिंकेल देखील पहावं लागेल कारण फायनलची मॅच आहे कोणता संघ आज मात्र स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेईल आणि पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलेल याबाबस आपण पाहतो पुन्हा एकदा खोल टप्पाचा बॉल होता अलंगदा कार्पेट नाच स्क्वेअर लेग रिझन मध्ये फटका एक्झ्युटेड आहे परंतु या ठिकाणी दोन धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलं या दोन धावा अगदी सहज रीतीने कंप्लीट केल्या यावर आपण पाहतो पुन्हा एकदा थोडीशी फंबलिंग तुम्हाला पाहायला मिळते अति घाई संकटात नाही या मॅच मध्ये आपण पाहतोय तीन धावा पहिल्याच बॉल वरती आल्यात आणि समीकरण उरले आता पाच बॉल आणि सात धाव्यांची आवश्यकता दहा धावा करायच्यात पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कोणाच्या नावावरती असेल पहिला अंबरनाथ तालुक्या अंबरनाथ तालुक्यातील पहिली मॅच आणि या पहिल्या मॅच मध्ये पनवेल विभागामध्ये ट्रॉफी जाणार की अंबरनाथ तालुक्यामध्ये राहणार हे देखील पहावं लागेल हा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा होता खरं तर चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय वडा काच इथं टिपली गेली आहे आणि फार मोठा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये साई स्टार बेकरा करत असताना फलंदाज होईल भात जितेंद्र शेंडे बाग तुम्ही टाका आवड तुम्हाला पाहायला मिळतोय खर तर फार मोठा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला देखील मिळतोय चार बॉल मध्ये आता विजयाकरिता अजूनही सात धाब्यांची आवश्यकता आहे चार बॉल आणि सात धाब्यांची आवश्यकता टोटली दहा धावा बनवायच्यात पहिल्या बॉलवरती तीन धावाला त्यानंतर मिड विकेट हा चेंडू या वेळेस आपण पाहतो या वेळेस आपण पाहतोय प्रॉपरली इवारकर टाइपचा हा चेंडू होता कोल्डर टप्पाचा होता मात्र इथून सुनील शेंडेला हा चेंडू समजलेला नाहीये आणि खरं तर हा चेंडू देखील डॉट आलाय समीकरण पुन्हा एकदा जड झालं तीन चेंडू आणि सात धावेंची आवश्यकता या दमट वातावरणामध्ये षटका ठोकेल का की एकेरीला दुहेरीला प्राधान्य दिलं जाईल हे देखील पाहावं लागेल हा शेंडू या आपण पाहतोय चांगला फटका आहे समोरच्या दिशेला वॉड काच इथं ठेपली जातीय आणि फार मोठा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणखीन एक विकेट आली आहे मैदानाच्या बाहेर शून्याचा चष्मा घालून परतलाय सुनील झेंडे बॅक टो रोड लहर डरकर नोका पार नाही होती अर कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती या मॅच मध्ये आपण पाहतोय दोन बॉल आणि विजया करीता सात धावे आवश्यकता हा केला धावणारा खेळाडू योगेश करामत करावे लागेल कदाचित बॅटवरती मेडल झाला तर षटकार देखील ठोकू शकतो फलंदाज योगेश आगीवला हा खेळाडू यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतो लंग कार्पेट ना आपण पाहू शकाल चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो अलंग कार्पेट ना आपण पाहतो या ठिकाणी एक जाव स्वतः इथून सुनील सॉरी सॉरी इथून अनिल शेंडेनं सरळ नाकार दिलाय आणि इथे एक जाव चार धावा दाफोल वरती एक चेंडू आणि सहा धाब्यांची गरज मला कंपल्सरी इथून एक चेंडू सहा दाब्यांची गरज मला सैरा चित्रपटामधला एक डायलॉग आठवलाय ठोकलात तर झिंकलात आणि ओकलात तर मात्र मोकलात या मॅच मध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीनं इथून षटकार टोकेल का अनिल शेंडे स्ट्राईक इंड वरती लिटिल स्टार दारूळ ची रन मशीन आहे आणि संघ झिंकोणता संघ जिंकेल एक चेंडू सहा दावा हा चेंडू या वेळेस आपण पाहतोय हा बॉल वाईट असेल कदाचित नाही चेंडूची पाहणी केली आहे आणि वन प्लस वन अशा मिळतील त्या दोन धावा या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर ओमसा च्या माध्यमातून हा चेंडू पाहणी केली जाईल शनत चित्र टिपली गेलेत आणि हा चेंडू जर पाहिला तर आपण रमेश सांबरी सरांनी हा चेंडू वाईट घोषित केलाय त्यामुळे साई स्टार बेकरा संघ तुम्ही जास्त वाद घालू नका अन्यथा तुम्हाला दोन धाव्याच्या पाण्याच्या समोर जावं लागेल कारण पंचांचा निर्णय तो हायकोर्टचा निर्णय शेवटचा निर्णय व्हाईट बॉल आहे कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाहीये याच्या मी दक्षता घेऊ एक चेंडू आणि चार धाबेंची गरज कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि स्ट्राइक येंडवरती योगेश आगिवला चांगली मॅच रंगेल जर तीन धाबा काढला तर साई स्टार बेकर संघ वीन होऊ शकतो आणि जर षटकार किंवा चौकार टोकला योगेश आगीवला तर इथे मॅच जिंकू शकतो तो लिटिल स्टार धारोळा संघ धाबा संघ तुम्हाला पाहायला मिळतेय ती सहा कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे एक चेंडू आणि चार धाव्यांची गरज चांगली चांगली मॅच रंगेल याच्यात मात्र शंका नाहीये यावेळेस आपण पाहतो बॉल खाली बॉल शतरक्षक आपण पाहू शकाल थोडस फॉर्मलिंग तुम्हाला पाहायला मिळतं आणि पाहता पाहता तीन धावा देखील कंप्लीट केल्यात आणि चौथ्या धावायचा प्रयत्न इथे थोडासा सामना खरं तर मोठा फटका मारायचा होता एका धाबेने तो सामना एका साम एका ने तो सामना गमावा लागला कदाचित लिटिल स्टार धारोळ या संघाला एक एक धाव ही संघर्षासाठी फार महत्त्वाची असते आणि मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की एक एक धाव ही संघर्षासाठी फार महत्त्वाची आहे आणि आज मात्र एका धावेने खरं तर लिटिल स्टार दारुळ या संघाला परास व्हावं लागलं आणि इथे चॅम्पियन संघ म्हणून ठरलाय साई स्टार बेकरा हा संघ तोपर्यंत ढिवा आमचा डीज आहे हा कसला एक संधी साई स्टार बेकरा तुम्ही जर खेळपट्टीवरचे स्टंप जर घेऊन गेला तर आयोजकांकडून तुम, एक सूचना आली आहे तुम्हाला तुमचे दोन हजार रुपये मायनस केले जातील याच्यात मध्ये शंका नाहीये तोपर्यंत दिवा आमच्या डीजे आकाशला एक संधी आणि साई स्टार बेकरा एकदा तुमचा जल्लोष आमच्या खरंतर आमच्या व्यासपीठाच्या समोर झाला पाहिजे